पहिल्या टप्प्यात राज्यामध्ये सत्तर हजार ते नव्वद हजार पदांची मेगा भरती होण्याची शक्यता आहे सध्या राज्यामध्ये दोन लाखांवर पद रिक्त आहेत पदभरतीवरचे सगळे निर्बंध वित्त विभागानं उठवलेत आणि त्यामुळे आता राज्यात मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालाय मागच्या सहा वर्षामध्ये मोठी पदभरती झालेली नाही त्यामुळे आता राज्याच्या गृह विभागात जवळपास अठरा हजार जलसंपदा विभागात पंधरा हजार पशुसंवर्धन कृषी मराठी राजभाषा विभाग महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग पुरवठा विभाग शिक्षण विभाग अशा अनेक विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे फडणवीसांच्या काळामध्ये घोषित झालेली साठ हजार पदांची मेगा भरती अजूनही झालेली नाहीये सध्या राज्यात दोन लाखांवर पद रिक्त आहेत तर लवकरच राज्यामध्ये मेगा भरती ही निवडणुकीपूर्वी किंवा मग नंतर पहिल्या टप्प्यामध्ये होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो न्यूजमध्ये पाहिल्याप्रमाणे राज्यामध्ये लवकरच एक लाख रिक्तपदांची भरती होणार आहे असं वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेलं आहे सरकारनं काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हिरवा कंदील दिलेला आहे ओके त्यानंतर राज्यातले जे काही विविध विभाग आहेत त्या विभागामध्ये एक लाख पदं भरण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये जे काही चौतीस विभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या चौतीस विभागामध्ये दोन लाख रिक्त पदं आहेत मात्र हे निम्मे पदं विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे भरली जाणार आहे असं राज्याच्या वित्त विभागानं काय केलेलं आहे सांगितलेलं आणि वित्त विभागानं नोकर भरतीवरचे जे निर्बंध आहेत ते हटवलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे ही भरती लवकरात लवकर होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो येथे सांगितलेलं काय आहे तर जे काय युतीच्या काळामध्ये शिवसेना भाजपच्या काळामध्ये जी काही साठ हजार पदाची मेगा भरतीची घोषणा झाली होती परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की कोरोना आला होता आणि कोरोनामुळे ही जी भरती होती ती होऊ शकली नाही आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो राज्यामध्ये रिक्तपदांची ही खूप आहे त्यामुळे इथं दिलेलं आहे बघा रिक्तपदांची संख्या दोन लाख सहा हजार तीनशे तीन आहे विद्यार्थी मित्रांनो मग त्याची निम्मी जी संख्या आहे ती भरली जाणार आहे तर याच्यामध्ये विभाग कोणते आहेत गृह विभाग म्हणजे पोलीस खातं आहे त्याच्यामध्ये अठरा हजार रिक्तपदं आहेत जलसंपदा विभाग पंधरा हजार आहेत ओके त्यानुसार त्यानुसार पशुसंवर्धन कृषी मराठी राजभाषा महसूल अभिलेख अन्य नागरी पुरवठा शिक्षण असे भरपूर विभाग आहेत शासनाचे की त्याच्यामध्ये भरती होणार आहे आणि ही रिक्त पदांचा विचार करता राज्यात दोन लाख जी काही पदं आहेत ती ब रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रशासना प्रशासकीय कामावर ताण पडत आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती बंद होती ती उठवलेली आहे आणि तरुणांना खूप चांगली संधी आहे जी अभ्यास करत आहेत जी नवीन याच्यामध्ये उतरणार आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो जे काय सर्व विभागात रिक्त पदांच्या पन्नास टक्के जागांवर भरती होईल असे सांगितले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो काय आहेत निम्मी जी काय दोन लाख पद रिक्त आहेत त्यापैकी एक लाख ही पदं काय होणार आहेत भरली जाणार आहेत ओके मग ती विद्यार्थी मित्रांनो नंतर का निवडणुकी आधी होईल ते आपण बघूया मात्र तयारीमध्ये तुम्ही राहा विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाच्या विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र